शिरपूर शहरातील आरसी पटेल प्राथमिक शाळेच्या वतीने आमदार अमरीशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावर्षी कोरोनामुळे सदर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेच्या शिक्षणाबरोबर आज जगाची भाषा असलेली इंग्रजी महत्वाची मानली जाते. यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणातच तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात ग्रामीण, शहरी, आश्रमशाळा, इंग्रजी माध्यम व खुल्या गटातील 130 विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. सदर स्पर्धा नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण यांच्या प्रेरणेने तर संस्थेचे सीईओ डॉ उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष कमल किशोर भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष संगीता देवरे, लिनेस क्लबच्या सदस्य नेहा शिंपी, ललिता सोनार, सरला बागुल, मुख्याध्यापक सी डी पाटील आदी उपस्थित होते. तालुक्यातील विविध शाळेतील इंग्रजी विषय शिक्षकांनी सदर स्पर्धेचे परीक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद ठाकरे व ए बी पाटील यांनी केले. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सुरुवातीला वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या स्पर्धेत ए आर पटेल सीबीएसई स्कूल शिरपूरने 5 तर एम आर पटेल इंग्लिश मीडियम शिरपूर 1, आर सी पटेल इंग्लिश मीडियम शिरपूर 1, आर सी पटेल मेन बिल्डिंग शिरपूर 3, एच आर पटेल कन्या प्राथमिक शाळा शिरपूर 3, आर सी पटेल प्राथमिक शाळा खर्दे 2, आर सी पटेल प्राथमिक आश्रमशाळा निमझरी 2, आर सी पटेल प्राथमिक आश्रमशाळा 1, जिल्हा परिषद शाळा होळ 1, जिल्हा परिषद शाळा तराडी 1, आर सी पटेल प्राथमिक शाळा अहिल्यापूर 1, भोरखेडा 1, टेकवाडे 1, रामसिंग नगर 1, सुभाष कॉलनी 1, वाल्मिक नगर 1 याप्रमाणे शाळांनी बक्षिसांची कमाई केली आहे. या स्पर्धेचे परीक्षण 20 इंग्रजी प्राध्यापक व शिक्षकांनी केले तर या स्पर्धेत 39 शाळांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला तर या स्पर्धेत 130 विद्यार्थी सहभागी झाले होते तर 26 विद्यार्थी बक्षीस पात्र ठरले आहेत. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. चालवलेलं आहे म्हणजे हे आदरणीय भाई साहेबांचं स्वप्न आहे की माझा तालुक्यातला एकही विद्यार्थी मागे राहायला नको. आणि शिक्षणाच्या बाबतीत तर बिलकुल ते म्हणतात की एक रोटी कम खाना पण पढाई करणं, म्हणजे त्यांचं जे नेहमी वाक्य आपण ऐकतो, कारण की शिक्षणाशिवाय पर्याय नसतो हे नेहमी भाई साहेब बोलत असतात. आणि आज त्यांच्या पटेनिमित्तची तालुका स्पर्धा आयोजन केल्या गेल्या त्याचंही सर्व शिक्षक वृंदाचे जे परीक्षक म्हणून आले त्यांचंही अभिनंदन करते. त्यांचीच खरोखर परीक्षा असते, कारण की इतके विद्यार्थी हुशार झाले तर त्यांनाही नंबर काढायला अवघड होतं. कारण की पूर्वीचा विद्यार्थी ना आजचा जो विद्यार्थी पहिला तो खूप फरक पडलेला आहे. त्याच्यामुळे सरांचीच खरोखर परीक्षा होते. आणि साहेब आत्ताच आम्ही बसलो होतो ऑफिसमध्ये, सर म्हटले की तालुका स्तरीत आम्ही घेतो, पण माझं स्वप्न असं आहे की अजून हे स्वप्न मोठं व्हावं आणि अजून आपण जिल्ह्यातनं घ्यावी. सरांना म्हटलं की नक्की खरोखर प्रतिसाद भेटेल की तुम्ही जिल्ह्यातनं घेऊ शकतात, कारण की चांगल्या कामासाठी सर्व शाळा सहभाग घेत असतात. आणि तू भाई साहेब सारखा धरणीचा कार्यकर्ता ना होणार ना होईल आणि काही होणार नाही आता शिरपूरमध्ये. तरी आपण लोकांनी त्यांना खूप सहकार्य करायला पाहिजे, त्यांना भविष्याची दोन्ही तिथे लांब वाटत पडेल. मी आता प्रभूचरणी प्रार्थना करतो, पण आता वय झाल्यानंतर मनुष्य थकतो, जिद्द खूप आहे काम की अजून ते काम सुरू झाले, शाळा काढून राहिलेत, बांधकाम सुरू आहेत. आम्ही उलट त्यांना सांगतो की भाई तुम्ही आता थांबा कुठेतरी, पण ते ऐकायला तयार होत नाही बिलकुल. म्हणजे त्यांना खूप स्वप्न आहे मुलांच्याबद्दल, शिरपूरच्या मुलांच्याबद्दल, शिरपूरच्या परिवाराबद्दल. मुंबईला असून सगळी शिरपूरची रोज विचारणा करत असतात की काय चालू आहे. अशा बाईसाहेबांना माझ्या नातला ह्या दिवसानिमित्ताच्या शुभेच्छा. आणि लहान मुलांनी जो सहभाग घेतला या कार्यक्रमात ते कौतुकास्पद आहे. एवढी लहान मुलं आम्ही शिकत होतो तेव्हा आम्हाला काही एवढं डेअरिंग नव्हतं बोलायचं, पण हल्लीची मुलं खूप चांगले बोलतात, खूप चांगले विचार सांगतात. त्यांना जसं मार्गदर्शन मिळतं त्याप्रमाणे ते वागायला तयार असतात. तरी आपल्या शिरपूरमध्ये जे शिक्षणाच्या
शेतं वाढून आलं ते भाई साहेबांमुळे, कारण भाई साहेबांची खूप दूरदृष्टी आहे त्या बाबतीत. आणि त्यांना तसा आम्हाला सगळा तो स्टाफही चांगला मिळाला आहे की जे मुलांकडून सगळं व्यवस्थित करून घेतात, त्यांची प्रगती करून घेतात, त्यामुळे आपण आज एवढ्या मोठ्या वाटेवर चालून राहिलो.